भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे के अनअकॅडमी आता आपल्या MPSC पोलीस भरती आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अव्हेलेबल झाला आहे. या ठिकाणी इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला मार्गदर्शन करतात. किरण गायकवाड सर ज्योग्राफी, सचिन ढवळे सर मॅथ्स आणि अभिजित राठोड सर पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तसेच रुनवाल सर, कोल्टे सर, वालुळकर सर, सोनोने सर आणि साठे सर यांचे सब्जेक्ट आणि त्यांचा टाइम इथे दिलेला आहे. तुम्हाला या सगळ्या क्लासेस फ्रीमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही रेफरल कोड वापरा SOHELLIV सोहेल लाईव्ह. हा जर तिथं तुम्ही कोड विचारला आणि हा जर तुम्ही दिला SOHELLIV तर सगळेचे सगळे तुम्हाला लाईव्ह क्लासेस मोफत अटेंड करता येतील. हे फक्त आपल्या चॅनलच्या व्ह्युअर्ससाठी विशेष करून. तसंच जर तुम्ही दररोज T20 फ्री जी टेस्ट सिरीज आहे 20 चालू घडामोडीचे 20 प्रश्न जर सोडवू इच्छित असाल सोमवार ते शुक्रवार दररोज 7:30 ते 7:50 पर्यंत तुम्हाला कोड विचारण्यात येईल. त्याच्यासाठी तुम्हाला कोड वापरावा लागेल SOHELLIV हे अनअकॅडमी ॲपवर तुम्ही हा कोड वापरला तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातील. तसंच अनअकॅडमीवर प्लसचे भरपूर फायदे आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या अनलिमिटेड कंटेंट भेटते. महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स तिथे आहेत. प्रत्येक प्रकारचे टेस्ट होतात आणि सगळं मार्गदर्शन घरी बसल्या होते. काही कुठं जाण्याची गरज नाही आहे. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही जर SOHELLIV सोहेल लाईव्ह हा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटून जाईल. फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गणेश पॉईंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं पोलीस भरतीच्या जिल्ह्याने आहे जागा कुठं किती असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीची जी शारीरिक चाचणी होणार आहे 2019 GR नुसार 2019 GR नुसार जे पहिले लेखी परीक्षा नंतर शारीरिक चाचणी म्हणजे मैदानी परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला 50 मार्काची आहे 50 पैकी 50 मार्क पाहिजे असतील तुम्हाला काय नियोजन करावं लागेल. अतिशय इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही सुद्धा पोलीस भरती तयारी करत असाल लगेच आपल्या SM गणेश पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर पोलीस भरतीच्या सगळ्याच विषयांचं संपूर्ण मार्गदर्शन दिलं जाते. आणि जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर खाली माझा मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. परंतु त्याची काही अटी आहे त्या व्हॉट्सअपवर मी तुम्हाला सांगून देईन. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारीरिक चाचणीचं थोडंसं बेसिक प्लॅन पाहणार आहोत. जवळपास 60 डेज आपल्या हातामध्ये आहेत. या 60 डेजमध्ये तुम्ही जर या प्रकारे चांगली तयारी केली ना या शारीरिक चाचणीमध्ये तुम्ही शुअरली 50 पैकी above 45 मार्क घेऊ शकता. परंतु आपल्याला सगळी विस्तृत माहिती असणं आवश्यक आहे. जसं काय म्हणते 2019 GR लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल. जे मुलं लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. पहिले असं नव्हतं. पहिले काय होतं, पहिले शारीरिक चाचणी व्हायची नंतर लेखी, पण आता उलट झालं. याच्यात सुद्धा एक अट आहे बरं का, एका जागेसाठी 10 जणांनाच फक्त शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. म्हणजे त्या एका जागेसाठी जे top 10 लेखीमध्ये आलेले आहेत त्यांना, त्या समजा 50 जागा असतील तर 50 जागेसाठी 500 मुलांना तिथं शारीरिक चाचणी घेण्यात येणार. या प्रकारचं पॅटर्न असणार आहे. आणि शारीरिक चाचणी ही किती गुणाची आहे, तर ही 50 गुणाची असणार आहे. म्हणजे 50 गुण कशा कशाचे, तर सगळ्यात पहिले बघा आपण पाहूया शारीरिक चाचणी कशा कशाची मिळून 50 मार्क होतात. सगळ्यात पहिले पुरुषांची पाहूया. त्यांच्यामध्ये 1600 मीटर धावणे, याला दिले 30 गुण. त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट आहे 100 मीटर धावणे, याच्यासाठी आहे 10 गुण. आणि तिसरा इव्हेंट आहे गोळाफेक, याच्यासाठी 10 गुण. असे एकूण होतात 50 गुण आहे ना. या 50 पैकी तुम्हाला above 45 घ्यायचे आहे. ते कशी घेता येतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ते घेणं फार आवश्यक आहे. जर तुम्हाला शुअरली न टेन्शन घेता लागायचंच आहे तर तुम्हाला 45 च्या वरी मार्क घेणं फार आवश्यक आहे. आता महिलांसाठीचं काय आहे, महिलांसाठी बघा 800 मीटर धावणे आहे, त्यांना 30 गुण आहे 800 मीटर धावणे. 100 मीटर धावण्यासाठी 10 गुण. गोळाफेक हा 4 किलोचा असतो, यांना 10 गुणाचा आहे. आणि पुरुषांना 7 पॉईंट समथिंग किलोचा गोळा असतो आहे ना. तर याच्यामध्ये आता तुम्हाला हे तर माहिती आहे की 1600 मीटरमध्ये 30 गुण आहे. पण जर तुम्ही याला वेळ दिलेला आहे त्या वेळेवर डिपेंड असते की 30 पैकी किती गुण भेटले. तसंच या 100 मीटरला सुद्धा वेळेवर डिपेंड असते. 11 सेकंद, 10 सेकंद, 9 सेकंदामध्ये आले तर किती गुण भेटतात. या 1600 मीटरमध्ये किती वेळेत आले तुम्ही तर 30 पैकी किती गुण भेटतील हे तुम्हाला माहिती आहे का. ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला किती वेळेमध्ये आले तर 30 पैकी 30 भेटतील आणि त्याच्यापेक्षा कमी वेळेत आले तर किती मार्क भेटतात. ते सगळं डिटेल आपण पाहू आज. तर सगळ्यात पहिले पाहू आपण पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे यांची माहिती. तर 1600 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी पहिल्या कॉलममध्ये दिलेला आहे आणि त्यात किती गुण भेटतील ते दिलंय. समजा सपोज तुम्ही 5 मिनिटं 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत 5 मिनिट 10 सेकंद 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत 1600 मीटर धावले
तुम्हाला पूर्णच्या पूर्ण आउट ऑफ मार्क 30 च्या 30 गुण भेटतात. बघा टफ आहे, परंतु ज्या मुलांची मैदानी चाचणी चांगली आहे, रनिंग चांगली आहे, स्टॅमिना आहे, ते मुलं सहज हे पाडू शकतात, 30 पैकी 30 गुण घेऊ शकतात. आणि ही मोठी गोष्ट आहे मित्रांनो, 30 पैकी 30 इथं भेटले ना, इथं बरेच मुलं कटणार आहेत. तर याची तयारी चांगली करा. जर समजा तुम्ही 5 मिनिटं 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत आले, जास्त वेळ लागलो तुम्हाला, हे कुठपर्यंत आहे, 5 मिनिट 9 सेकंद किंवा 5 मिनिट 10 सेकंद जरी लागले तर 30 पैकी 30, परंतु त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर 5 मिनिट 10 पेक्षा जास्त, परंतु 5 मिनिट 30 सेकंदाच्या आत आले, म्हणजे तुम्हाला 10 च्या वरी काही सेकंद झाले, परंतु तुम्ही 5 मिनिट 30 सेकंदाच्या कमी वेळेत झाले, तुम्हाला 27 गुण भेटतील, म्हणजे 3 गुण कमी झाले, 27 गुण भेटतील. जर 5 मिनिट 30 सेकंदाच्या आत आले आणि 5 मिनिट 10 सेकंदाच्या वरी तुमचं टाईम झालं, तर किती गुण भेटतील, 27. तसंच आता हा टेबल तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणजे तुम्ही जेव्हा मैदानावर जासाल रनिंगला, या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये कळेल की आपल्याला कुठं कमी पडत आहोत, कशी रनिंग वाढवावं लागेल, टाईम काय होत आहे, हे स्क्रीनशॉट काढून तुम्ही मोबाईलमध्ये ठेवा. आणि सगळ्यात आता हे सगळ्या गोष्टी मी सांगत बसत नाही, तुम्ही टेबल वाचले की तुम्हाला आता कळून जाईल. जर तुम्हाला 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला ना मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क भेटतात, हे लक्षात ठेवा. 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागायला नको, कळालं, याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्हाला या डिस्क्वालिफाय, 0 म्हणजेच काय, डिस्क्वालिफाय झाले तुम्ही या राऊंड या इव्हेंटसाठी, हे स्क्रीनशॉट काढून ठेवा. कळालं तुम्हाला. आता नेक्स्ट वर जाऊया. नेक्स्ट पाहूया आपण पुरुष उमेदवार 100 मीटर धावणे. 100 मीटर साठी काय, कसा त्यांचा क्रायटेरिया असतो पोलीस डिपार्टमेंटचा, जर तुम्ही 11 पॉईंट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये 100 मीटर पार केलं, तुम्हाला 10 पैकी 10 मार्क भेटतात, 10 आउट ऑफ 10 पैकी 10. हे बघा, पहिल्याच्या 30 दुसऱ्याच्या 10 गुणाच आहे, 100 मीटर धावणे 10 गुणाच आहे, तर याला किती वेळ द्यावं लागेल, 11 पॉईंट 50 सेकंद. 11 पॉईंट 50 सेकंदामध्ये तुम्हाला कव्हर करावं लागेल, त्याचा आउट ऑफ मार्क भेटतील. परंतु तुम्हाला 11 पॉईंट 50 पेक्षा जास्त वेळ लागला, परंतु 12 पॉईंट 50 सेकंदापेक्षा कमी, म्हणजे एकाच सेकंदाचा फरक आहे बघा, एका सेकंदाने किती मार्क चालला, एका सेकंदामुळे 1 मार्क कमी व्हायला, म्हणजे 11 पॉईंट 50 पेक्षा जास्त परंतु 12 पॉईंट 50 पेक्षा कमी असले तर 9 मार्क, 12 पॉईंट 50 पेक्षा जास्त परंतु 13 पॉईंट 50 पेक्षा कमी असले तर 8 मार्क, आणि याप्रमाणेच पुढचा पुढची स्टेप येत जाते. तर हा याची सुद्धा स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलमध्ये काढून ठेवा आणि यानुसार ग्राउंडवर तयारी करा. तर पहिल्या इव्हेंटमध्ये मित्रांनो तुम्हाला नाही का, हे जे टॉप 2 आहे ना, याच्यापैकीच गुण घ्यायचे आहे. जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 100% खात्रीलायक लागायचं आहे तर टॉप 2 पैकी जे मार्क आहे ते तुमचा मैदानी परीक्षेची तयारी तेवढी असलीच पाहिजे. एक तर तुम्ही 11 पॉईंट 50 सेकंदात क्रॉस करा किंवा 12 पॉईंट 50 सेकंदात क्रॉस तुमचं झालंच पाहिजे, एवढी तुमची तयारी असली पाहिजे. तसं 1600 मीटरचं तुमचे 5 मिनिट 10 सेकंद किंवा जास्तीत जास्त 5 मिनिट 30 सेकंद असं तुमचा कालावधी असलाच पाहिजे, एवढी तयारी तुम्ही करून ठेवा. या टॉप 2 मध्येच तुम्हाला 2 पैकी काहीतरी मार्क भेटले पाहिजे, तेव्हा कुठं जाऊन तुम्हाला 100% खात्रीलायक सांगू शकाल की आम्ही लागतो म्हणून. ठीक आहे, आता आपण पाहूया गोळाफेक. तिसरा आणि शेवटचा इव्हेंट आहे, हा सुद्धा 10 मार्काचा इव्हेंट आहे. याच्यामध्ये पुरुषांसाठी जो गोळा असतो ना त्याचं वजन असते 7.260 किलोग्रॅम, 7.260 किलोग्रॅम वजनाचं. आता हे अंतर कशामध्ये मोजतात, ते मीटरमध्ये मोजतात. कसं, सपोज तुम्ही गोळा 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त दूर फेकला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण भेटतील, म्हणजे 10 पैकी 10 गुण भेटतील, म्हणजे किती. आणि जर तुम्ही 7.90 मीटर किंवा जास्त 7.90 मीटर पेक्षा जास्त परंतु 8.50 पेक्षा कमी फेकला तुम्हाला किती गुण भेटतात, 9 गुण भेटतात, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4.40 मीटर पेक्षा कमी झालं तर 1 गुणाचा फरक पडत आहे. तसंच 7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटर पेक्षा कमी असलं तर किती गुण भेटतात, 8 गुण भेटतात. याप्रमाणे हे गुण कमी 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 होत जातात. आणि शेवटी जर तुम्ही 3.10 मीटर पेक्षा कमी फेकलं तर 0 गुण भेटतात, म्हणजे याच्यापेक्षा जास्त फेकणं तर गरजेचं आहेच. परंतु भरतीमध्ये लागायचं असेल तर मी म्हणतो आता याच्यामध्ये थोडं कठीण वाटत असेल तर या टॉप 3 धरूया आपण. या टॉप 3 पैकी तुमचा काहीतरी स्कोर असलाच पाहिजे, 8, 9 किंवा 10, याच्यामध्ये 9 किंवा 10 आणि याच्या 27 किंवा 30. कारण याच्यामध्ये जो पहिला 1600 मीटरचा इव्हेंट आहे त्याच्यामध्ये जास्त खाली जाता येणार नाही. कारण बघा, कारण गुण खूप जास्त कमी होत आहे, 3-3 फरक पडायचं, 3 फरक खाली गेले तर अजून 3-3, एवढे गुण कमी होणं फार आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणजे याच्या टॉप 2 पैकी असले तरी चालेल, याच्यातही टॉप 2 किंवा टॉप 3 असले तरी चालेल, याच्यातही टॉप 3 चालेल, पण 1600 मध्ये टॉप 2 मध्ये असायलाच पाहिजे. महिलांचं पाहूया, महिलांसाठी काय,
800 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी आणि द्यावयाचे गुण. आता यांना 1600 नसते, महिलांना यांना असते 800 मीटर. मग यांच्यासाठी काय क्रायटेरिया आहे की यांना 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर पार केलं तर यांना 30 गुण भेटतात. 2.50 लक्षात ठेवा, 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी, आणि 2.50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 3 मिनिट पेक्षा कमी जर असेल तर 27 गुण भेटतात. यांच्यात सुद्धा 3-3 मार्क गुण कमी 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 होत जातात. त्याचप्रमाणे हे जसजसा जास्त वेळ लागेल तस तसे 3-3-3 गुण कमी लागतात. जर तुम्हाला याच्यात इव्हेंटमध्ये काहीतरी मार्क घ्यायचे असतीलच तर 4 मिनिटपेक्षा जास्त वेळ लागता कामा नाही. हे महिलांसाठी. तसंच महिलांसाठी 100 मीटर धावण्यासाठी काय क्रायटेरिया आहे, यांना 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधी लागला तर 10 पैकी 10 म्हणजे आउट ऑफ गुण भेटतील. किती? 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. आणि मग त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तर म्हणजे 14 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15 सेकंदापेक्षा कमी असलं तर 9 गुण भेटतील. आणि 15 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16 सेकंदापेक्षा कमी पेक्षा कमी असलं तर 8 गुण. मग जसजसं खाली जसाल तस तसं कमी 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 गुण होत जातात. आणि यांना 20 सेकंदाच्या आत यावंच लागते नाही तर 0 गुण भेटतात. हे झालं महिलांसाठी 100 मीटर धावणे. आणि महिलांसाठी गोळाफेकीचं काय आहे, तर यांना हा 10 मार्काचा इव्हेंट आहे, ते महिलांसाठी सुद्धा यांना 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा फेकला तर यांना भेटते 10 गुण. 5.50 ते 6 मीटर यांना भेटते 9 गुण. 5 मीटर ते 5.50 यांना भेटते 8 गुण. मग जसं खाली जसाल तस तसं गुण कमी 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 होत जातात. आणि 4 मीटरपेक्षा कमी भेटलं फेकलं तर 0 गुण. या प्रकारे मित्रांनो हे याचं इव्हेंट आहे. मग या ठिकाणी तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये 50 पैकी मित्रांनो मिनिमम म्हणत आहे 45 भेटलेच पाहिजे. मग कसे भेटतील तर तुम्हाला 1600 मीटरचं महिलांसाठी सांगतो, महिलांसाठी सुद्धा तेच आहे, पुरुषांसाठी तुझं आहे की 1600 आणि 800 मीटर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या दोन मध्ये असायलाच पाहिजे. 1600 आणि 800 मीटरचं जे इव्हेंट आहे त्याच्यामध्ये पहिल्या टॉप 2 मध्ये तुम्ही असलेच पाहिजे. आणि गोळा फेक आणि 100 मीटर धावण्यामध्ये तुम्ही टॉप 2 मध्ये असले तरी ऍडजस्ट होऊन जाईल. पण 1600 मीटरची चांगली तयारी करा त्याच्यात, कारण तुम्ही जितकं वेळ लावसाल तितके तुमचे 3-3 गुण कमी होत आहे, म्हणजे तो भला मोठा फरक पडून जातो. त्याच्यामुळे 1600 मीटर आणि महिलांनी 800 मीटरची चांगली तयारी ठेवा, त्याच्यावर बरेच लोक कटणार आहे. त्याच्यामुळे 1600 मीटर मध्ये तुम्ही टॉप 2 मध्ये यायलाच पाहिजे. म्हणजे तुमचा जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी असली पाहिजे, तुमचा कालावधी 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आलाच पाहिजे. 1600 मीटर जाता मैदानावर जा, स्क्रीनशॉट सोबत ठेवा आणि याची तयारी करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता लेखी परीक्षेचं स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, कोणत्या विषयाला 60 दिवसाचं नियोजन आपण तयार करू, म्हणजे पुढील 60 दिवसामध्ये परीक्षा होणार आहे, मग कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे, कशातून अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, हे सगळे डिटेल मी आता लेखी परीक्षेचं पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल. आणि मित्रांनो लाईक करणे, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद.